फडकताना हे दोघंच आपण पाहतोय. आणि या A1 पर्सनॅलिटी निलेश पाटील साहेबांचं देखील इथे आगमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. BJP नक्कीच भारतीय जनता पार्टीचा हे ध्वज डोलाने फडकताना आपण पाहतोय. वळूया आपण सामन्याकडे. सलमेजोडी मैदानामध्ये करण गुलवी आणि विशाल गुलवी, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय राहुल तारे. पहिले षटक, पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. इथे मात्र फायन करण्याचा प्रयत्न होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. माझ्यासमोर समालोचन कक्षामध्ये जॉईन होतात प्रथमेश ठाकूर. वेलकम प्रथमेश. पंचांचा लेगबॅचा दरम्यान इशारा होतोय. लेगबॅचच्या रूपाने अकाउंट ओपन होतोय आई वजसरी निंबवले या संघाचा. सुरुवात तर झालेली आहे लेगबॅचच्या स्वरूपामध्ये. ही सुरुवात आपण पाहतोय. हे निलेश पाटील साहेबांना दाखवलं जाते. यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्या TV स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून हा A1 शो आपण सध्या पाहतोय. राहुल तारे राईट आर्म ओर द स्टंप. इथे मात्र दिशा दिलेली आणि चिनू निघून जातोय या थंड मॅनेजरमधून. सीमा पार सौकार. मी पुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, बल्या बल्यांचा उधळून खेळला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री. चार धावा आपण पाहतोय, चौकार आला आणि जणू काही आता आपण पाहतोय विशाल गुळवी ऑफ द मार्क झालेला आहे. चार धावा विशाल गुळवीने चौकऱ्यानं पण खातं उघडलं आहे. खरं तर शेवटच्या क्षणी नक्कीच बॅटचा फेस ओपन केला होता, गोलंदाजाच्या चेंडूच्या गतीचा वापर केला होता. इथे मात्र लॉप केलं चेंडूला, लॉप टेट फटका इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय लॉंग रिझर्व मधून. सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिला चौकार एस्टेनच्या मागे आणि त्यानंतर एस्टेनच्या समोर चौकार पाहायला मिळतोय. सलग दोन चेंडूमध्ये दोन चौकार विशाल गुळवीच्या बॅटमधून. चौकाराने संघाची धावसंख्या धावपलीकडे 9 धावा. बिनबाद 9 आई वजसरी निंबोली संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राहुल तारे फ्रंटलाईन गोलंदाज पावलेचं पहिलं षटकात आलतोय. 5 षटकाचा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीमधील सामना पाहायला मिळतोय. इथे मात्र मिस्टाईम फटका, फटका फसलेला आहे. शत्रक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद विशाल गुळवी याची गेली संपुष्टात. ओमसाई धाब्याचे नक्कीच मालक आपल्यामध्ये आहेत संतोष कोळी साहेब आणि त्यांचा संघ सध्या इन ॲक्शनमध्ये पाहिला. त्यांच्यासमोर तो ओम कोळी देखील आपण पाहतोय, जे उत्कृष्ट लेदर क्रिकेटर आहेत. चांगला झेल टिपला चेतन आणि विकेटचं पतन आपण पाहतोय. लागणारा पहिला धक्का तो फलंदाजी करत असताना आई वज्रेश्वरी निंबवली संघाला. 9 धावासंख्येवरती पहिला धक्का लागला. सर सुरुवात असं वाटलं की विस्फोट करून देतोय की काय मैदानाच्या आतमध्ये तो बॅटर विशाल गुळवी, पण त्यानंतर मात्र बॉलिंग ट्रॅकवरती राहुलनं देखील कम बॅक करून दाखवलंय. नक्कीच वापसी करून दिली आपल्या संघाला, कारण सलग दोन चेंडूमध्ये दोन चौकार विशालच्या बॅटमधून पाहायला मिळलं होतं आणि त्यानंतर वारवर पलटवार करताना वापसी करताना त्याचं विकेट त्यांनी प्राप्त केलेलं आहे. न्यू बॅटर निखिल भालेकर आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेलं आहे. दिवसचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. राहुल तारे संतोष कोहली फॅम टीम ओमसाई जांतराचा खारबा संघ करून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटकात बोलतोय. राहुल बॉलिंग ट्रॅकवर उद विकेटनाला खुलवा टप्प्याचा बॉल खुला टाकला गेला. प्रत्युत्तर मात्र कोणतेही देता आलं नाही. बॅटरला अवघी एकच धाव आपण पाहतोय. या एकेरी धावीनं धावसंख्या पुढे सरकत असताना डबल डिजिट मॅजिक फिगर 10 या आकड्यावरती धाव फरक. 10 रन्स ऑफ द बोर्ड फॉर लॉस ऑफ वन विकेट. फास्ट ओव्हरिंग प्रोग्रेस षटक पहिलं प्रगतीपथावर. दुरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. आपण पाहतोय 10 आकडा. खरं तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे या जर्सी नंबर आणि 2010 मध्येच
पहिलं द्विशतक 24 फेब्रुवारीला नक्कीच विश्व क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सचिन तेंडुलकरच्या माध्यमातून, नाबाद 200 धावा. चांगली माहिती आपल्याला पाहायला मिळते आहे सुभाष धुमाळ सर. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा राहुल, पुढचा चेंडू ओव्हर द विकेट, ऑफ साईडला बघायला गेला, सुंदर फटका आपण पाहतो गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला गॅप मोठा नाही, धावा आणि हा चौकार वसूल करताना आपण बघतोय गॅप तिथे मोठं होतं आणि गॅपमधून चौकार वसूल करताना फलंदाज करण गुलवी चौकाराने संघाची धावसंख्या वाढते, धावपलीकडे 14 पोहोचते. पहिल्या षटके समाप्ती, पहिल्या षटके समाप्तीनंतर एक बाद 14 आई वजसरी निंबवली संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सुकेश डाके साहेबांचं देखील येथे आगमन होते. इवन जोडी सुकेश डाके साहेब आणि निलेश पाटील साहेबांच्या माध्यमातून इवन शो नक्कीच केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज्य चषक 2024 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटक समाप्ती, पहिल्या षटक समाप्तीनंतर 1-14 अशी सुरुवात सध्या आई वजसर निंबोली संघाची इथे पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटं खर्च केले गेलेले आहेत. चेकवर 5 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि 4 षटके 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे आणि त्या सेवरचं 5वं षटक जेव्हा सुरू होईल तेव्हा मात्र एक अतिरिक्त क्षेत्रक्षक आपल्या 30 या सर्कलमध्ये ठेवावं लागेल. डेफिनेटली वेळेच्या बाबतीत सर्वांसाठी नियम समान आहेत. आता मात्र 5 षटकांची लढत आहे, त्या अनुषंगानं 4 ओव्हरसाठी 20 मिनिटांचा वेळ. सातत्यानं एकच सूचना मी का देतो, कारण शेड्यूल भरपूर मोठा आहे, हेक्टिक शेड्यूल आहे, त्या अनुषंगानं मात्र सर्व मॅचेस आपल्याला इथनं कव्हर करायच्यात, पूर्ण करायच्यात, त्या अनुषंगानं सातत्यानं वेळेच्या बाबतीत सूचना आपल्याला दिली जात आहे. फार एंडवरून ऑन साईडला वळवला, फक्त चेंडू मात्र दिशा दिली गेली आहे, डीपमध्ये चालला चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी खराब, 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 2 ने पुढे सरकत असताना सध्या टीमची टोटल आली आहे ती 16 रन्स ऑफ द बोर्ड, 16 धावा फलकावर. बॉलिंग ट्रॅकवरती आमचा कॉम्बॉक्स एंडकडून पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर राहुल आणि आता मात्र फार एंडवरून बॉलिंग ट्रॅकवरती उमेश तरेला आपण पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळवल्यात. निखिलसाठी फुल टॉस बॉल होता, आप कन्वर्ट करता आला नाहीये मोठ्या फटक्यामध्ये. डीप लॉंग ऑनला चेंडू आपण पाहतोय, धावा संख्या फक्त 1. फुल टॉस खरं तर खराब चेंडू होता, त्यावरती मात्र समाचार घेता आला नाहीये तो बॅटर निखिलला आणि त्या अनुषंगाने मात्र मिळते ती फक्त सिंगल एकेरी धावेने धावफलक पुढे. 17 ऑन बोर्ड 17 धावा धावफलकावर. 17 वर आता खतरा असेल तर तो कोणाला असेल हा देखील प्रश्न आहे. फार एंड वरून पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती उमेशला खोदून काढला गेला आहे, चांगला फटका, डायरेक्ट हिट, गरज होती डायरेक्ट हिटची, पण फेकी खरं तर स्वैर्य आले आणि त्या अनुषंगाने मात्र ही एक धाव पूर्ण केली गेली. सिंगलने धावसंख्या पुढे सरकत असताना सध्या टीमची टोटल आपण पाहिली तर ती 18 या आकड्यावरती 18 रन्स ऑन द बोर्ड. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 हे भव्य पर्व, अखंड महाराष्ट्राचा नवे तर संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटचा बहुमान वाढवणारी अद्वितीय स्पर्धा आपण अनुभवत आहोत. लॉफ करण्याचा प्रयत्न होता, कोणताही संपर्क झाला नाही बॅटनी बॉलमध्ये, थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल दबाव वाढवेल तुमच्यावर, कारण इथनं आता मात्र 5 षटकांची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 13 धावा आल्या होत्या, बट या ओव्हरमध्ये धावा बनल्या नाही, 4 बॉलमध्ये 4च खर्च केल्यात. गुड बॉलिंग उमेश तरेनं मात्र इकॉनॉमिकल बॉलिंग आत्तापर्यंत केली आहे. षटकाचं स्वरूप बदलायला वेळ लागत नाही असं म्हटलं जातं, एखादा चेंडू पुरेसा असतो एखाद्या षटकाचं स्वरूप बदलण्यासाठी. ऑन साईडला लॉफ केलाय, फटका चांगलाय, बॉटम हँडचा सुरेख वापर, चेंडू मात्र अगदी अडवलाय का आता पाहावं लागेल. डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्पला चेंडूला अडवलं गेलं आणि या दरम्यान आपण पाहतोय धावसंख्या ते अंकित केल्या गेल्या. आता 2 चेक करतो, बघा आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहतोय एक्झॅक्टली काय घडलं. क्षेत्ररक्षक धावत आले, अडवलं चांगल्या रीतीने अडवलं चेंडूला. गुड फिल्डिंग, धावसंख्या 20. फार एंडवरून पुन्हा एकदा उमेश, मिस टायमिंग आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतायत, पाठमोरे जेल कठीण असतात, असे जेल कठीण असतात, पण इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही कारण कोणतंही देऊ शकत नाही आहात. स्पर्धा जर तुम्ही मानाची खेळतायत
तर मात्र स्वतःच्या गावाचा सन्मान राखण्यासाठी चांगलं क्रिकेट तुम्हाला दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. षटक संपन्न झाले 2-2 ओव्हर नंतर 11.00 सरासरीने धावा झाल्या त्या 22. सर, या षटकामध्ये धावांची गती कुठेतरी का होईना थोडी का होईना मंदावलेली पाहायला मिळाली का? अगदी नक्कीच, कारण मोठं नाव उमेश तरी आपण पाहतोय आणि आपल्या माहितीसाठी प्रथमेश ठाकूर तालुक्यातला असा एकमेव गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाने सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये सलग 6 चेंडूंमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम केलेला आहे. परशुराम टावरी स्टेडियमवर त्याने हा विक्रम प्रस्थापित केलेला आहे आणि पहिला असा गोलंदाज ठरलेला आहे भिवंडी तालुक्यामध्ये ज्याने आपल्या सर्वोच्च सर्व चेंडूंवर विकेट प्राप्त करण्याचा विक्रम केलेला आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल सोनदेवी टेमघर विपक्ष व्हॅन इंटरप्राइजेस नानकर या दोन संघामध्ये. दोन्ही संघ संघटक आपण टॉससाठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 22-11 सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळतं आहे. पहिल्या षटकातलं होतं गोलंदाज राहुल तरे याने, ज्या षटकामध्ये त्याने 13 धाव खर्च केले होते, तर उमेश तरे याने आपल्या षटकामध्ये फक्त 8 धाव खर्च केलेले आहेत. ठीक, यानंतर दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना असेल विहान इंटरप्राइजेस नानकर विरुद्ध सोनादेवी टेमकर. या दोन टीममध्ये असेल, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं टॉस करण्यासाठी. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. राहुल तरे कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने या पिओनचं पहिलं षटक घेतलं होतं. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय, तिसरं षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूर मोठा फटका, इथे मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळत होता उमेश तरेच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने धावल्यामध्ये बदल होतोय, धावसंख्या 24-24. आपण सामना पाहतोय संतोष कोहली फॅम टीम ओम साई जांतराचा खारभाव विपक्ष आई वजश्री निंबवली या दोन संघामध्ये. संतोष कोहली साहेब आणि त्यांचे सुपुत्र ओम कोहली आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दुसरं षटक मार्गसाई या स्वतःचं दुसरं षटक आणि सांघिक तिसरं षटक. इथे माझं स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्रक्षक आहे डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. या षटकानंतर ड्रिंक्स इंटरवल असणार आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर कंपल्सरी नक्कीच आपण ड्रिंक्स ब्रेक देतोय. 5 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीमधील आपल्याला पाहायला मिळते, निंबवली विरुद्ध खारभाव या दोन संघामध्ये. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे, याची देखील क्षेत्रक्षण करणाऱ्या संघाने नोंद घ्यायची आहे. राहुल तरे कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने पॉवर प्लेचं पहिले षटक देखील हाताळलं होतं आणि आपल्या स्पेलमधील शेवटचं संघाकडून तिसरं षटक हाताळतोय. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर पूर्णपणे बीट चकित केलं होतं फलंदाजाला. लेगबायचा इशारा येतोय पंचांकडे, नाही लेगबायच्या रूपाने ही धाव पूर्ण करतात फलंदाजाने. आव्हान तरतमुळे संघाची धावसंख्या वाढते, धावपलीकर 26 धावा. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते राहुल तरे याच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये राहुल तरे याने एक सफलता देखील अर्जित केली होती आणि आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना तो पाहायला मिळत आहे. खारभाव विपक्ष निंबवली या दोन संघामधील सामना आपण सध्या पाहतोय. राहुल तरे व्हीआयपी डायस एंड करून वळताना राईट अमोर द स्टम्प. इथे मात्र करार ऑफ्ट्रायचा फटका आपण बघतोय डीप मिड ऑफ प्रेझरमध्ये, चांगली क्षेत्रक्षेत्र दुसरी धावण्याचा प्रयत्न, थ्रो तेवढा चांगला नाही आणि 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने संघाची धावसंख्या वाढते, धावपलीकर 28 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. राहुल तरे ओम साईज अंतराचा खारभाव संघ करून तिसरं षटक हाताळतोय. संतोष कोहली साहेबांचा संघ सध्या ओम साईज अंतराचा खारभाव संघ आपण क्षेत्रक्षण करताना पाहतोय. संतोष कोहली साहेब आणि त्यांचे सुपुत्र ओम कोहली हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. संतोष कोहली साहेबांच्या संघाने नक्कीच या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगलं प्रदर्शन केलं होतं. इथे ऑन ड्राईव्हचा फटका, क्षेत्रक्षक दुरून चेंडूवर पर्यंत येतोय. या चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं, मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित निखिल भालेकर हा धावचित रूपाने वाद होतोय.
दुसरा फलंदाज बाद होऊन फेल मध्ये परतलेला आहे. निखिल बालेकर यांनी बाद होण्यापूर्वी 8 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. पहिला फलंदाज विशाल गुलवी बाद झाला होता, दुसरा फलंदाज बाद झाला निखिल भालेकर, आणि आता मात्र नवीन फलंदाज फलंदाजासाठी येतो सुनील गुलवी. एक्सपिरियन्स कंपेनर आपण पाहतोय. 3 षटके समाप्तीनंतर आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक मार्गास आणि तिसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू सामोजेल फलंदाज करण गुलवी, जो पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. वैयक्तिक 11 धावसंख्येवर या सामन्यामध्ये तो फलंदाजी करतोय. इथे अराउंड लेक आणि त्रिफलबाद मधली दांडी वाकवलेली आहे. दांडी गुल फलंदाज बाद करण गुलवी याची गेली संपुष्टात. ड्रिंक्स ब्रेक होईल, येस पाणी घेऊन जायचं आहे पण लगेच मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक 3 ओव्हर नंतर 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाण्याची मागणी केली जाते, ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केला जाईल. येस डीजेम हॅलो चिक. पुढील मॅचसाठी दोन्ही टीम कॅप्टनना आपण रेडी राहायचं आहे टॉस करण्यासाठी. सोनादेवी टेमगर टीमचा कॅप्टन आणि विहान इंटरप्राइजेस नानकर टीमचा कॅप्टन टॉससाठी रेडी राहा. डेफिनेटली इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस देखील पूर्ण करणार आहोत. 3 ओव्हरनंतर 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इव्हन जोडीचा इव्हन शो आपण अनुभवत आहोत. टेमगरचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. मी रिक्वेस्ट करेन रिहान इंटरप्राइजेस नांदकर टीमचे कॅप्टन आपण देखील त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे. सोनादेवी टेमगरचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. 3 ओव्हरनंतर 29 धावा. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 हे भव्य पर्व आपण अनुभवत आहोत. दिवस क्रमांक 8 आणि स्वतःच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवत आहोत. दुसऱ्या फेरीतली ही पहिली लढत आहे. आजच्या लॉटमधून 5 सामना आपण अनुभवत आहोत. फार एंड वरून बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत पाटील आपण पाहतोय. टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तनाभूत करून टाकलाय. चांगली गोलंदाजी झाली. उल ऑफ करायचा होता. येस बॅटचीज विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आपण पाहतोय. 1 मोर विकेट डाऊन, फोर्थ गॉन. 14 धक्का 29 या आकड्यावरती यश मिळालंय वेदांत पाटील आणि गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय ते जांतराचा खारबाव. अंतराचा कारबाव टीमला आपण पाहतोय. सन्माननीय संतोषी कोळी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. ओम साई जांतराचा कारबाव आणि ओम कोळी आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. वेदांत पाटील बॉलिंग ट्रॅकवर फार एंड वरून विकेट नुकतीच मिळवली. पहिल्या बॉलवर मात्र मोठा धक्का दिलाय आणि तब्बल 4 धक्का लागलाय तो बॅटिंग करताना आई वज्रेश्वरी निंबवलीला. धावा बनवणं थोडं कठीण झालं या 5 मॅच मध्ये. पहिलं 17 खेळाचं 29 धावा फलकावर.
लॉफ करायचा होता फटका मी स्टॅमिंग बॉलवे मध्ये स्वतः गोलंदा चेंडू खाली टेकन सक्सेसफुली आणखीन एक सफलरित्या जेल टिपला गेला विकेटचं पतन बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का दिला तो वेदांत पाटील आपल्या या महत्वपूर्ण स्पेल मध्ये दादा कोर गरिबांचा बाली त्याच्या नावाची चर्चा झाली जे जे संगतीला त्यांच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी हे कोई दुर्ही विकेटचं पतन होतो सर आपण पाहतो बघा नवीन फलंदाज आपला रेडी ठेवा जास्त वेळ येऊ नका कारण ज्या प्रकारे बॉलिंग टीमला रेस्ट्रिक्शन आहेत त्यामुळे आपल्यामुळे इतरांना कोणताही त्रास होणार नाही याची थोडी काळजी घ्या कारण पहिला चेंडू आपण पाहिला तर ठीक चार वाजून 32 मिनिटांवरती रिलीज केला गेला आणि आतापर्यंत जवळपास 20 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे त्यामुळे रिक्वेस्ट आहे थोडं फास्ट खेळायचं आहे फार एंड वरून पुन्हा एकदा वेदांत पाटील हॅट्रिक बॉल सुवर्ण संधी होती लॉफ केलाय संधी होईल का पूर्ण हो इथे सेल टिपलाय विकेटचं पतन विकेट हॅट्रिक संपादित केली आहे ती गोलंदाजी मार्फत ही बॉल वेदांत पाटील हॅट्रिक कम्प्लीट या स्पर्धे साडे 8व्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक संपादित करणारे नाव ते वेदांत पाटील सुंदर बॉलिंग केली आहे विकेट हॅट्रिक पूर्ण केली गेली आहे आणि संतोषी कोळी भरपूर खुश असतील या विकेट हॅट्रिकने कारण त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहत आहोत ओमसाई शांता राजा खारबाव टीमला हॅट्रिक पूर्ण केली आहे विकेट हॅट्रिक संपादित करणारा आजच्या दिवसातला गोलंदाज ठरतो तो वेदांत पाटील गुड बॉलिंग एक्सिलेंट बॉलिंग ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश गुळवी दाखल होतो 29 आणि तब्बल 6 गडी बाद झालेले आहेत हु पुलकर असा होता व्हाईट बॉल अवांतर धाव आणि चांगली माहिती चांगली अपडेट 29 या धावसंख्येवरती आतापर्यंत आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 5 विकेट गेलेत म्हणजे 9 नंतर 29 पर्यंत जी दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप झाली ती जशी ब्रेक झाली तशी सातत्यानं विकेट गमावले गेले आणि बऱ्याचशा कालावधीनंतर मात्र आता ही एक धाव आलेली आहे स्कोरबोर्डवर त्या अनुषंगाने धावसंख्या पुढे 30 वर तर रन्स ऑन द बोर्ड पुढचा बॉल ओ यावेळेस ऑफ सारीच्यामध्ये खेळून काढायचा होता प्रयत्न झाला होता यश मात्र प्रयत्नाने मिळत नाहीये प्रोडक्टिव्ह ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असेल पण दुसऱ्या बाजूनं वेदांत पाटीलचा हा इकॉनॉमिकल ओव्हर राहिला आहे जिथे त्यानं खूप सुंदर गोलंदाजी केली आहे एक्सिलेंट बॉलिंग मॅजिकल स्पेल याला आपण म्हणू शकतो वेदांत फार एंड वरून पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर जास्त गती होती या चेंडूमध्ये पुल करण्याचा प्रयत्न होता आडवा बॅटनं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये धावसंख्या ते अंकित होईल ती फक्त 1-1 धावफलक पुढे 31 रन्स ऑफ दी बोर्ड 31 धावा वेदांत पाटीलचं हे इकॉनॉमिकल ओव्हर आपण पाहतो इकॉनॉमिकल षटक आपण पाहतोय जिथे त्यानं मॅजिकल बॉलिंग केली विकेट हॅट्रिक संपादित केली आणि अचूक भेदक आक्रमक गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली अचूक टप्पा तीव्र गतीनं मारा केला आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय यश मिळालंय ते बॉलिंग ट्रॅकवर बॉल वेदांत पाटीलला पुढचा बॉल आकाश गोळीसाठी संधी नामी संधी विकेटची आणखीन एक 4 विकेट टेका ओव्हर मध्ये कम्प्लीट केल्या त्या बॉलिंग ट्रॅकवर वेदांत पाटीलनं आणि फक्त 2 धावा खर्च करताना त्याचा मॅजिकल स्पेल राहिलाय एक्सिलंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय
सुंदर गोलंदाजी वेदांत पाटीलची आपण पाहिली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये देखील त्यानं सुंदर झेल टिपला. अवघ्या 2 धावा खर्च केला आणि तब्बल 4 विकेट मिळवलेल्या आहेत. कदाचित त्याच्या आयुष्यातला बेस्ट बॉलिंग फिगर देखील असू शकतो. आणि इतक्या भव्य स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची जी वेळ होती त्या योग्य वेळी योग्य ताकदीचा त्यानं वापर केला. अचूक भेदक आक्रमक बॉलिंग अटॅक त्याचा आपण पाहिला. मॅजिकल स्पेल राहिला वेदांत पाटीलचा. 2 धावा खर्च करताना 4 विकेट. सर काय म्हणाल या मॅजिकल स्पेलनं सामन्याला जणू काही कलाटणी दिली आहेत. 31 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी बरोबर आपण पाहतोय कम खर्चेला फुल चर्चेला असं वेदांत पाटीलचं षटक राहिलेलं आहे. कारण या षटकामध्ये आपण पाहतोय त्याने फक्त 2 धाव खर्च केलेले आहेत आणि महत्वाचे 4 विकेट प्राप्त केलेले आहेत आणि 2 झेल देखील घेतले हे विसरून चालणार नाही. शेवटचं षटक आणि शेवटचं षटकाची जबाबदारी इथे मध्ये आदित्य म्हात्रे याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. इथे मात्र आपण पाहतोय अपडे दिलेला चेंडू सर्व निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. गुडलँड स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. हा शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. आदित्य म्हात्रे संतोष कोल्हे फॅम टीम ओम साई जांतराजा खारबो या संघाकडून हाताळण्यासाठी गुलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या संघाने नक्कीच इथे मध्ये रिव्ह घेतलेला आहे व्हाईटसाठी. हाईटसाठी नक्कीच रिव्ह घेतला गेलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने ही रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल विहान इंडोपॅसिफिक नानकर विपक्ष सोनादेवी टेमघर या 2 संघामध्ये. सोनादेवी टेमघर संघाचा संघ नाही उपस्थित झाले. नानकर संघ संघ नाही आपण टॉससाठी संपर्क साधायचा दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. पुढील जो सामना असेल सोनादेवी टेमघर विरुद्ध राकेश पाटील फॅम टीम विहान एंटरप्राइजेस नानकर या 2 टीममध्ये ही मॅच असेल. भरपूर वेल नक्कीच तिसऱ्या पंजाबकडून येतोय घेतला गेला जातोय. अब फेर डिलिव्हर आहे. 1 फॉर द ओव्हरचा इशारा नक्कीच पंजाबकडून दिला जातोय. धावसंख्या स्थिर. धावपलेकर पाहायला मिळते. एक्सपर्ट स्कोरर सांगतात धनाजी पाटील धावपलेकर 31 धावा. शेवटचे षटक आदित्य म्हात्रे व्हीआयपी डायज एंड करून गोलंदाजी करताना. सामना गोलंदाजा निलेश गुलवे. एकतीस धावा शेवटच्या आणि 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. आदित्य म्हात्रे राईट आर्म ओवर द स्टंप इथे मात्र पोल करण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद इथे पाहायला मिळतोय. झेलबाजपणे फलंदाज बाद होताना आई वजश्री निंबोली या संघाचा आणखीन एक. आठ फलंदाज बाद होऊन पेनामध्ये परतलेले आहेत. आपण पाहतोय या धावसंख्या स्थिर. धावपलकावर
न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये राज गुलवी पाहायला मिळते. राम गुलवी आणि राज गुलवी ही जोडी मैदानामध्ये. धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 31 धावा. संतोष कोल्ही या साहेबांचं ते आगमन झाल्यानंतर ओम सई जांतराचा खारभाव संघ चांगलं प्रदर्शन करताना पाहायला मिळतो. पूर्णपणे चार झालेले आहे आपण मध्ये खारभाव संघ. संतोष कोल्ही साहेबांचा संघ आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. इथे माझ्या समोर केलेल्या चेंडूला एक धाव फलंदाज पूर्ण करता आला. डीपमधून शतक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल डीप मिड ऑन रिझनमधून तोपर्यंत फक्त एकाच धावीवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. आणि एका धावीने संघाची धावसंख्या 32-32. शेवटचं षटक मार्ग असते आदित्य मात्रे शेवटचं षटक आदळतोय. सामनाकडे फलंदाज राम गुलवी. इथे मात्र दिशा भरकटल्या, पंचांचा इशारा वाईट आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावसंख्येने सिंगलने भर पडते. बुडत्याला काडीचा आधार आपण पाहतोय. धावसंख्या 33-33 धावा. शेवटचं षटक मार्ग असते आदित्य मात्रे शेवटचं षटक आदळतोय. तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज राम गुलवी. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला कव्हरेजमध्ये चेंडू ट्रॅव्हल होता आणि चेंडू जोपर्यंत डीप कव्हरला हरवला जातो पॉईंटला हरवला जातोय. तोपर्यंत दोन धाव फलंदाज पूर्ण करतात आणि दोन धावने धावफलिकामध्ये बदल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर पॉईंट रिझनमध्ये पाहायला मिळाला होता आणि क्विक थ्रू देखील पाहायला मिळाला होता. इथे खेचून वाढलेल्या चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये होता. उमेश तरी मात्र झेल कॅरी करू शकला नाही आणि तोपर्यंत फलंदाज दोन धाव इथे पूर्ण करतायत. दोन धावने संघाची धावसंख्या 39-39. हा शेवटचं षटक मार्ग असतंय आदित्य मात्रे शेवटचं षटक आदळतोय. संतोष कोल्ही फॅम टीम 37 धावत 37 आपण पाहतोय. इथे समोर खेळलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा उमेश तरी चेंडू फील करून फेके करेल. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावत. तर निर्धारित 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना आई वजश्री निंबोली संघाने आपल्या धावपलीकर धावा जोडलेल्या त्या 38-39 धावांचं आव्हान इथे संतोष कोल्ही फॅम टीम ओम साई जांतराचा खारभाव संघासमोर त्यांनी ठेवलेलं आहे. तर बोलूया आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल आणि या दोन्ही संघ संघनायक तिथे सज्ज आहेत. सज्ज झालेले आहेत आमचे सगळे समालोचक व्हॉइस ऑफ कॉमन हेमंत पाटील सर. खूप खूप धन्यवाद कॉमेंट बॉक्स. मी विनंती करतोय भिनार गावचे माननीय रमेश भोईर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. एका बाजूने आपण बघतोय राकेश पाटील फॅम टीम विहान एंटरप्राइजेस नानकर आणि दुसऱ्या बाजूने सोनादेवी टेमकर. हा टॉस कॉइन आपण बघतोय एका बाजूने ज्यांचं हे आयोजन आहे एवन जोडी आणि दुसऱ्या बाजूने केंद्रीय राज पंचायत राज चषक. एवन जोडी कॉल आहे आणि केंद्रीय राज पंचायत राज चषक आलेला आहे. राज्यमंत्री पंचायत राज चषक टॉस. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्हीआयपी डायसवर बसायचं आहे. टॉस जिंकलेला आहे सोनादेवी टेमकर टीम. काय निर्णय असेल? फिल्डिंग करणं. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. पहिला सामना खेळलेला अंदाज आला असेल विकेटचा ग्राउंडचा, तर फिल्डिंग तुम्ही स्वीकारलेली आहे, याचं कारण काय? मग अशी फिल्डिंग करून जिंकलो, आता फिल्डिंग करून जिंकण्याचा प्रयत्न करेन. काय चेंजेस असेल का तुमचा या सामन्यामध्ये? जे प्लेयर खेळले होते पहिल्या मॅचमध्ये तेच असतील की त्यामध्ये बदल असेल? नाही, येणार आहेत प्लेयर. आणि कसं वाटलं हे आयोजन? खूप भारी. थँक्यू सो मच. टॉस महत्त्वाचा होता, टॉस हरला. टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं?
बॅटिंगच घ्यायची होती. मागचा सामना पण आम्ही बॅटिंग घेऊनच जिंकलो, तर या सामन्यामध्ये पण चांगला खेळू आणि जिंकण्याचा प्रयत्न. मागच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग तुमची झाली होती आणि या सामन्यामध्ये काय म्हणत सुबे, पाच षटकाचा सामना असेल तर पाच षटकामध्ये कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 55+ करण्याचा प्रयत्न असेल आमचा, कारण की आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे, तर आम्ही 55 धावा पण डिपेंड करू शकतो. जो संघ पहिला खेळ होता तोच असेल की त्याच्यामध्ये काहीतरी बदल असेल? तोच संघ आहे आणि सगळे खेळाडू उपस्थित आहेत. पहिला सामना खेळला, कसा अनुभव वाटला एक खेळपट्टीचा, कसा अनुभव वाटला या ग्राउंडचा, आणि ही जी एबन जोडी आहे निलेश दादा आणि सुकेश दाकी दादा यांच्याबद्दल काय म्हणशील? छान आयोजन आहे, प्रत्येक वर्षी ते छानच करतात. खूप चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला इथे खेळण्यासाठी बोलावलं. मी खास करून मी राकेश पाटील दादा आहेत कालेरचे, त्यांना थँक्स बोलेल का एवढ्या मोठ्या स्पर्धेत आम्हाला खेळण्यासाठी त्यांनी एवढा सपोर्ट केला. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन. रिपोर्ट असा आहे टॉस बॉक्समधून टॉस जिंकला सोनादेवी टेमघर टीमने आणि टॉस जिंकून त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी प्रचारण केलेलं आहे ते व्हियान एंटरप्राइजेस या टीमला. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील प्रथमेश ठाकूर. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. वेलकम ऑल ऑफ यू. जमलेल्या लाडक्या क्रिकेट प्रेमींचं क्रीडा रसिकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण पाहत आहात. आज 8व्या दिवसामध्ये केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व, महाराष्ट्राचा नवे नवे तर अखंड टेनिस बॉल क्रिकेटचा बहुमान वाढवणारी एकमेव अद्वितीय स्पर्धेचा आनंद आपण घेत आहात. 8वा दिवस आज या स्पर्धेतला आणि महत्त्वपूर्ण मॅच, दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण अनुभवत आहोत. एका बाजूला ओमसाई जांताराजा खारबाव टीम, त्यांच्या विरोधामध्ये आई वज्रेश्वरी निंबवली टीमला आपण पाहतोय. 30 बॉलमध्ये 39 धावा बनवायच्या. सो इथे रिक्वेस्ट आहे, वेळ जास्त घेऊ नका, प्लीज मॅच लगेच स्टार्ट करा. सुरुवात आता मात्र कशी केली जाईल इथनं यावरती सर्वात जास्त नजर असेल खऱ्या अर्थानं, कारण पहिले दोन मॅन्डेटरी पॉवर प्लेजर जे ओव्हर असतील ते खूप इम्पॉर्टंट असतील. आमच्या समवेत कॉम बॉक्स मध्ये इमजी पाटील सर जोडले जातात, वेलकम. खूप खूप धन्यवाद प्रथमेश. मोठं टोटल नाहीये, 5 षटकाच्या सामन्यामध्ये फक्त 39 टोटल आहे टार्गेट ठेवलेला आहे ही मॅच जिंकण्यासाठी. सकाळपासून आपण बघितलं तर 6 षटकाच्या सामन्यामध्ये 70 जास्त रन झाले होते. मागच्या सामन्यामध्ये 67 टार्गेट होतं 6 षटकामध्ये. हे टार्गेट जे आहे आपण म्हणू शकतो प्रथमेश की हे छोटं टार्गेट आहे. डेफिनेटली, पण बऱ्याचदा आपण असं पाहतो ना की जे लो स्कोरिंग मॅचेस असतात ते शेवटच्या चरणापर्यंत रंगतात जरूर. हो द विकेटनं पहिला चेंडू कोदून काढला, फिल्डर समोर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग आउटफील्डमध्ये आपण पाहतोय. काऊ कॉर्नरवरून पुढे सरसावले फिल्डर आणि त्यानंतर मात्र चेंडूला अडवलं, उचललं, फेकलं आणि दरम्यान दोन्ही बॅटर्सला कालावधी मिळालाय. पहिली धाव पूर्ण केली गेल्या. भूषण कारबारे आणि राहुल तरे ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये एक विस्फोटक जोडी आहे. भूषण कारबारीचा आपण विचार केला, मागच्या मॅचमध्ये 0 बाद झाला होता. या मॅचवर खोलवट टप्प्याचा बॉल आपण पाहिला, हेलिकॉप्टर ड्राईव्ह खेळला होता भूषण कारबारी याने. पुन्हा एकदा ओ द विकेटनं व्हाइट यॉर्कचा प्रयत्न, सुंदर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. सर या चेंडूचा सर्वात जास्त खऱ्या अर्थानं वापर केला जातो गोलंदाजाच्या वतीनं मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये. बचावात्मक क्रिकेट होईल हा नक्कीच ब्रह्मास्त्र मात्रा जातोय व्हाइट यॉर्कर. प्लस ड्राईव्ह केलाय मिड ऑफला स्ट्रेट टू द फिल्डर, एक सिकी सिंगल या ठिकाणी कम्प्लीट करताना दिसतात दोन्ही बॅटर. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली, थोडीशी सुस्ती दाखवली मिड ऑफच्या फिल्डरने, लगेचच एक सिंगल कम्प्लीट केली. सिंगलने स्कोर केलेला आहे स्कोरबोर्डवर 2 रन्स. लक्ष इतकं मोठं नाही आहे, पण खरं तर जर मात्र जास्त डिफेन्सिव्ह खेळायला गेले तर कदाचित हे लक्ष मोठं बनू शकेल. ओ द विकेटनं लॉफ केला मिड ऑफ क्लिअर लॉंग ऑनला, फिल्डर नाहीये. काऊ कॉर्नरच्या फिल्डर साठी चेस मोठा आहे, अडवण्याचा प्रयत्न सफल राहिला. हातांवरती ब्रश होऊन स्वतः फिल्डर सही चेंडू लॉंग ऑन पार 4. ज्याच्या नावात जय जय कार ते नऊ गज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावात जय जय कार ते नऊ गज कपिल पाटील खासदार. चांगला फटका, प्रतिम शॉट भूषणच्या बॅट मधून पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न, मात्र त्या
बॉल वर एक जबरदस्त ट्रीटमेंट भूषण कारभारीची. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल येतो लॉगांच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर. फोर रन्स बॅक टू बॅक दोन चौकार येतात भूषण कारभारीच्या बॅट मधून. सुंदर फटका आपण पाहतो बॅक टू बॅक दोन बाउंड्रीज आणि सेम रिझनला सेम स्ट्रोक सिलेक्शन देखील आपण पाहतोय. डाऊन द ग्राउंड फिल्डर नव्हते यापूर्वी, आता मात्र डीप मध्ये लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय कारण डीप मध्ये एक फिल्डर स्क्वेरिश मिडविकेटला देखील आहेत. त्या अनुषंगाने मात्र कुठेतरी इथे फिल्डिंग पोझिशन मध्ये चेंजेस केले गेले. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ केला यावेळेस गाव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर धावत आल्या, तीन फिल्डर एकानं कलेक्ट केल्या, चेंडूला फेकतील उचलून तोपर्यंत. पुनश्च एकदा दोन्ही बॅटर्सनं धावसंख्या दोन अंकित केल्या, सिंगल डबलनं धावसंख्या पुढे. यापूर्वी आपण पाहिलं दोन चांगले फटके आले आणि आता मात्र थोडासा यम दाखवला गेला. फ्रंट फुटला आले पुढे सरसावले, स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि डीपमध्ये भारतीय जनता पार्टी स्टँड समोर हा चेंडू आपण पाहिला. दोन धावा, चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. खास करून भूषण कारभारीच्या बॅटमधून दोन चौकार एक दुहेरी रन. एकंदरीत स्कोर जर आपण पाहिला एक षटकाच्या समाप्तीनंतर 12 रन, उर्वरित 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये 27 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी खारबाव टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग झाली सर, असं कुठेतरी वाटलं की पहिल्या ओव्हरपासून कुठेतरी एक अटॅकिंग क्रिकेट खेळायचं दोन्ही बॅटर्सला. ओम साई जांताराजा खारबाव विरुद्ध आई वजेश्वरी निंबवली या दोन टीममध्ये ही मॅच आपण बघतोय. 39 चं टार्गेट होतं ही मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन्स आलेले आहेत, 27 रनची आवश्यकता 24 बॉलमध्ये. नक्की सामना जर बघितला या सामन्यावर पकड मजबूत आहे ती ओम साई जांताराजा खारबाव टीमची. डेफिनेटली सुरुवात कारण दमदार झाली आणि बॉलिंग अटॅक जर पाहिला सर तुम्ही तर अगदी इकॉनॉमिकल बॉलिंग पाहिली. पूर्वार्धाचा खेळ जसा तुम्ही जर पाहिला ना सर, पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या पण त्यानंतर कोणत्याही ओव्हरमध्ये डबल डिजिटमध्ये धावा आल्या नाही, ही महत्त्वपूर्ण बाजू राहिली ओमसाई जांताराजा खारबाव टीमची. बॉलिंग ट्रॅकवर फार एंड वरून गोलंदाज सज्ज होते. सेकंड ओव्हर सुनील यांना आपण पाहतोय, सुंदर गोलंदाजी सुनील यांची आपण पाहतोय. यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील विकेटनं सुरुवात केली आणि या मॅच मध्ये देखील अनुभवाचे बोल मैदानाच्या आतमध्ये बोलत असताना सुनील गुळवीनं मिळवली विकेट. भरपूर लॉंग वेग शफल केल्या होतं, यष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने यष्ट्या वाकवल्या. पहिला गडी बाद होतो ओमसाई जांताराजा खारबाव टीमचा. राहुल तरे इज आउट. अप्रतिम हे आयोजन आपण बघतोय, A1 जोडीचा हा A1 शो आपण बघतोय. माननीय निलेश दादा पाटील आणि माननीय सुकेश दादा डाकी साहेब यांचं एक जबरदस्त आयोजन. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2024 एक देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं मराठी भाषेवर जास्त उत्तम प्रभुत्व असे आमचे सहकारी समालोचक सुनीलजी शेळके सरांचे इथे आगमन होत असताना वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. समोरच्या अडवरून बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सुनील गुळवी यांना आपण पाहतोय. सुरुवात सर करतार दमदार केली, यापूर्वी देखील आपण पाहिलं यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील त्यांनी विकेटनं सुरुवात केली होती आणि आता देखील विकेटनं सुरुवात करतात. अनुभव प्रचंड महत्वाचे, अंपायर सांगतात की वेळ जास्त होतो. येस पुन्हा सुनील गुळवे, फ्लाइट दिली होती या वेळेला बघितला, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवरचा कोणताही वापर नव्हता. मयूर तरेचा डॉट बॉल जातोय. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करताना दिसतोय गोलंदाज. हे बघितला फ्लाइट दिली, आमंत्रण स्वीकार केल्याने मात्र टर्न काय जबरदस्त मिळालेला आहे या बॉलवर. पदत आली त्याचा वापर नजर आला नाही. यावेळी स्लॉटमध्ये ऑसाईला लॉफ केलाय लॉंग ऑनला, अचूक झेल टिपलाय, विकेटचं पतन. दुसरा धक्का लागला या ओव्हरमध्ये आणि या सत्रात लागणारा 12 या धावसंख्येवर मोठा दुसरा धक्का बॅटिंग करताना टीम ओमसाई जांताराजा खारबावला.
आपल्या भिवंडीचे साहेब ते नऊ गज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब ते नऊ गज कपिल पाटील खासदार। क्रमांक 3 चा नंबर एक महत्त्वाचा नंबर असतो, मात्र या नंबरला बॅटिंग करत असताना मयूर तरे शून्यावर बाद होताना आपल्याला दिसतोय। आता जर बघितला आपण तर 21 बॉल आणि 21 मध्ये 27 आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी। ओम साई जांतारा खारबाव टीमला नवीन बॅटर कॅप्टन स्वतः येताना दिसतोय उमेश तरे बॅटिंगसाठी। आता उमेश आणि भूषण कारभारी हे दोन बॅटर असतील, चांगली बॅटिंग करावी लागेल हे दोन बॅटरला मॅचला शेवटपर्यंत नेण्यासाठी। डेफिनेटली, आणि कुठेतरी मी या गोष्टीचा उल्लेख केला होता यापूर्वी देखील की लो टोटल मॅचेस अंतिम चरणापर्यंत रंगताना बहुतांश वेळी आपण पाहिलेले आहेत। सो इथे देखील ते चित्र पाहायला मिळेल का की सुनील गुळबी कमबॅक करतील का या मॅचमध्ये। पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धाव त्यांनी खर्च केले नाही, या 2 विकेट महत्त्वपूर्ण काढलेल्या आहेत। चांगले गोलंदाजी केली आहे सुनील गुळबी याने, ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेकचं जबरदस्त मिश्रण आहे। फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलं यावेळेला डीप एक्स्ट्रा काबाच्या दिशेने, फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, प्रोटेक्शन होतं, फक्त एकच रन मिळेल। एक ने स्कोर भरपूर वेळेनंतर 12-13 वर सरकताना आपल्याला दिसते। डेफिनेटली, आता सिंगल डबलला जास्त प्राधान्य मिळेल आणि खरं तर सध्याच्या घडीला आपण पाहिलं फार एंडवरून जेव्हा बॉलिंग होती आहे आता मात्र राईट हँडेड बॅटर्सच्या विरोधामध्ये हवा सुरू आहे। सो इथनं या चरणावर राईट हँडेड बॅटरला एक मोठं चॅलेंज असेल मैदानाचा। आत ओसायला लॉफ करायचा होता, संपर्क झाला नाही, हलकीशी अपील सर्वांचे हातवर, पण पंचांनी मात्र कोणत्याही प्रकारे अपील स्वीकारली नाही। इट्स अ फायर डिलिव्हरी डॉट बॉल, हे बघितलं आपण ऑफ ब्रेकचा चांगला मारा, शपल क्रॉस होऊन खेळायचं होतं, काय जबरदस्त गोलंदाजी, ऑफ ब्रेकमध्ये एक माहिर गोलंदाज म्हटला जातो, अनुभव भरपूर आहे गोलंदाज सुनील गुळबी याच्याकडे। पुन्हा बॉलिंग मागवा सुनील गुळबी, रिबाचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर चुकतोय आणि असं वाटलंय की जसा हेडर गोल केला जातो त्याप्रमाणे बॉलला पाठवून दिला बाउंडच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार। काही क्षणामध्ये असं वाटले की ज्याप्रमाणे फुटबॉलमध्ये हेडर केलं जाते ना त्याप्रमाणे हा हेडर केला आणि बॉल सरळ गेला बाउंडच्या बाहेर, 4 रनसाठी। ऍक्शन रिप्ले पाहूया आपण, येस हातांवरती ब्रश झाला आणि त्यानंतर मागे डोक्यावरती दोन्ही हात होते, थोडं हास्यमय क्रिकेट, थोडं नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये। 4 धावा आणि या चौकारण धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना 17 धाव फलक, 12 चेंडूमध्ये प्रथमतः 17 बनवल्या गेल्यात आणि आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 22 बनवायच्यात। समीकरण तितकं कठीण नाही आहे संतोष कोळी फेम ओमसाई झांता राजा खारबाव टीमला, पण काय घडेल, काहीही घडू शकतं, कारण सुनीलचं हे षटक महत्त्वपूर्ण होतं, तिथे त्यानं धावसंख्या फक्त 5 खर्च केला, इकॉनॉमिकल बॉलिंग राहिली, गुड बॉलिंग। हा जर कॅच घेतला असता तर नक्कीच 3-4 रन वाचले असते आणि 1 विकेटसुद्धा मिळाले असते शेवटच्या या 3 षटकामध्ये। इक्वेशन थोडंसं जास्त असू शकलं असतं, मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तरला अर्थ दिलं जात नाही आहे। बॉलिंग मार्कवर क्रमांक 3 षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज दीप गुळवी येतोय, सर्व गुळवी ब्रदर्स दिसतात आपल्याला, मालिकर सुद्धा आहेत, जास्तीत जास्त गोलंदाजीमध्ये बघितलं तर तिन्ही सुद्धा गुळवी आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी। 18 बॉल 22 आवश्यकता, 7.33 च्या सरासरीने वाटचाल करायची ही मॅच जिंकण्यासाठी ओम साई जाणता राजा खारबाव टीमला। पहिला बॉल दीप, थोडस रनअप मध्ये मिस्टेक होते, डेड बॉलचा इशारा आमच्या जतीन सर यांच्या मार्फत, जतीन आणि सुदीप सर हे दोन अंपायर दिसतात ऑन फील्ड अंपायर या मॅच साठी। राईट आर्म ओव्हर द विकेट ने मारा करेल दीप, फुलेनचा बॉल जबरदस्त शॉट, मात्र काउकांडाला फिल्डर आहे बॉल खाली, कोणती चुकी नाहीये, अतिशय चांगला कॅच घेतला त्या ठिकाणी तिथल्या फिल्डरने आणि अशा प्रकारे आणखीन एक विकेटचा पतन होईल खारबाव टीमचा। एक्सिलेंट कॅच बाय करण, सुंदर झेल करण काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये टिपला आणि त्याचा नतीजा आपण पाहतोय, परिणाम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। हा आणखीन एक मोठा धक्का लागलाय ओम साई जाणता राजा खारबाव टीमला। क्रिसच्या घड्याचा अतिशय चांगला वापर केला, चांगला फटका उमेश तरेचा,
मात्र उमेश तरी सुद्धा बाद होताना दिसतो. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, दोन बॉल मध्ये फक्त एकच बनवू शकला कॅप्टन उमेश तरे. तिसरा गडी बाद होतोय जांताराचा खारबाव टीमचा. महत्वपूर्ण विकेट होती इथे. मी या गोष्टीचा उल्लेख केला की लो टोटल मॅच कुठेतरी शेवटच्या चरणापर्यंत रंगेल का, हे षटक खूप इम्पॉर्टंट असेल सर. जर शेवटच्या चरणापर्यंत सामना रंगवायचा असेल तर या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे बॉलिंग केली सुनील गुळवीनं त्या प्रकारची दीप गुळवीला देखील करावी लागेल. डेफिनेटली आपण पाहिलं तर तरे बंधू बाद झालेले आहेत, कारण राहुल तरे, मयूर तरे, उमेश तरे बाद झालेले आहेत आणि आता भूषण कारबारी आणि सागर कारबारी मैदानाच्या आतमध्ये थांबतायत, थोडा वेळ घेतात. दबाव असू शकतो कदाचित या मॅचचा देखील, कारण इम्पॉर्टंट मॅच आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना दबाव तितकाच असतो. सध्या वाऱ्याचा वेग राईट हँडेड बॅटर्ससाठी अनुकूल आहे. या एंडवरून जेव्हा बॉलिंग झाले म्हणजे व्ही आय पी डायस एंडवरून जेव्हा बॉलिंग झाले तेव्हा राईट हँडेड बॅटरसाठी एक चांगली अनुकूल हवा आहे, पण जेव्हा फार एंडवरून बॉलिंग झाले तेव्हा राईट हँडेड बॅटरसाठी चॅलेंज राहिलंय ही हवा देखील. ओ द विकेट स्लो होता, लवकर पिक केलाय आणि पाठवलाय थेट काऊ कॉर्नर मिड विकेटच्या मधून सिक्सर. यूज इट ए वन षटकार. कोणी कितीही महारथी आला तरी आयोजन नाही असं करायचं. कोणी कितीही महारथी आला तरी बरोबरी नाही करायचं. आज केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक गाजतोय मन जोडीचा. आज केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक. बॉल होता पुल फटका आणि बॉलला सरळ पाठवून दिला बाउंडच्या बाहेर षटकारासाठी. एक कॅल्क्युलेट सिक्सर आपल्याला पाहायला मिळाली. सागर कारभारीच्या बॅट मधून आल्या आल्या षटकाराने आपलं खातं ओपन केलं सागरने. इक्वेशन आपण बघू शकतो आता, 16 बॉल आणि 16 रन जाऊ शकता ही मॅच जिंकण्यासाठी. 64 पॅक करण्यात आले आता पूर्णपणे. डीप मध्ये लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर मिड विकेट स्क्वेअर लेग. डीप पुन्हा एकदा हवेत उडवलंय बॉलला आणि पाठवून दिलाय वाडीश लॉंगांच्या बाहेर. टॉवरिंग सिक्सर. वाईडिश लॉंग ऑनच्या धोक्यावर दॅट वॉज द मॅसिव्ह इट. मैदानाचा जणू काय दुप्पट लांब फेकून दिल्या चेंडूला 6 धावांकरिता. बॅक टू बॅक दोन बॉल व दोन षटकार सागर कारभारी. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता आणि या मॅच मध्ये सुद्धा अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय. पहिल्या दोन बॉल मध्ये 12 ओव्हर बॅटिंग करतोय. 600 स्ट्राईक रन रेट आहे सागर कारभारी याचा. डेफिनेटली एक दमदार बॅटिंग त्याशी आपण पाहत आहोत. आता उघड्या 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आणि आणखीन एक फटका उंचावलाय बॉल अवे मध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल अँड वेल जज कॅच. अचूक झेल टिपला विकेटचं पतन होत असताना हा लागणारा चौथा धक्का. एक बिग हिट करण्याचा प्रयत्न सागर कारभारी याचा. फटका थोडासा फसला, हवेत जास्त उंच गेला होता, लांबी कमी होती आणि अत्यंत चांगला कॅच घेतला वाणिश लॉंगांच्या दिशेने. आणखीन एक विकेट, 14 गडी बाद होतोय. चौदा बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. दीप पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला हेलिकॉप्टर ड्राईव्ह. कौकानरला फिल्डिंग अतिशय चांगली होते. एकच रन मिळेल, एक रनने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 30 रन. लक्ष 39 धावसंख्येचं होतं, 30 झालेल्या आहेत. आता अवघ्या 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे ते 13. ऑन पेपर जर सध्याच्या घडीला पाहिल्या मॅचमध्ये फ्रंट फुटला ड्रायव्हिंग सीटवरती टीम हुमसाई जांताराचा खारबाव. आडव्या बॅट पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न, हवा भरपूर आहे. हवेचा लाटांवरती स्वारून हवेशी वार्तालाप करत असताना जय श्रीराम स्टँड मध्ये पाठवलं चेंडूला थेट स्क्वेअर लेग पार. येतोय हा भव्य षटकार. केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक गाजतोय मन
भूषण कारभारे जबरदस्त नजर आहे बॉलवर, चांगली बॅटिंग करताना दिसतोय या मॅचमध्ये. 7 बॉलमध्ये 21 बॅटिंग करतोय. पहिल्या मॅचमध्ये शून्यावर बाद झाला होता, मात्र या मॅचमध्ये एक जबरदस्त बॅटिंग भूषण कारभारीच्या बॅटमधून येते. शेवटचे 12 बॉल आहेत आणि फक्त आणि फक्त 3 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 36 झालेले आहेत, 39 लक्ष आहे, फक्त 3 करायचे आहेत. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट युट्यूब वाहिनीवर या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण युनिव्हर्सल बिग बॉस ऑफ टेलिकास्ट प्रेम आणि श्रेयस आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन आमच्या मेन स्टेजवर त्यांना आपण पाहतो आणि आमचा टेक्निकल एक्सपर्ट प्रथमेश गायकर. सर्वांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा 3 धावांची गरज आणि फार एंड वरून बॉलिंग ट्रॅकवर राजगुळवी. पहिला बॉल फक्त दिशा दिली ऑन साईडला, कदाचित मागे लॉंग लेगला. ओ फिल्डर पोहोचले आहेत, गुड फिल्डिंग. या एका क्षणासाठी असं वाटलं की क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकत नाही, पण खूप जास्त वेगाने फिल्डर तिथे आले आणि दरम्यान दोन्ही बॅटर्सनं 2 धावा कम्प्लीट केल्यात. सर, स्कोर इज इक्वल नाव, धाव संख्या समांतर. बरोबरी झालेली आहे, फक्त 1 रनची आवश्यकता आणि चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेमध्ये. ह्यावेळेला टॉप एज, विकेट किपरच्या मागे बॉल आणि अशा प्रकारे विकेट जाईल. या ठिकाणी आणखीन एक फलंदाज बाद होतोय, रविश तरे इज आउट. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, चषक ठेवलाय नावानी, चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी, आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, चषक आहे नावानी. क्या बात है, आनंद घेतात बघा क्रिकेट विथ म्युझिक. 1 रनची फक्त आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. नवीन बॅटर या बनिस बॅटिंगसाठी येतोय, आदित्य म्हात्रे. गोलंदाज मार्कवर गोलंदाज. ह्या वेळेला अपील होती, थोडस वर होता बॉल, हाई फॅक्टर. 1 रनची आवश्यकता आहे ही मॅच पूर्णपणे. आपण बघतोय सुभाष कोळी फॅम टीम, ओम साई जांताराजा खारबाव टीमच्या पक्षामध्ये आहे. 9 बॉलमध्ये 1 रनची आवश्यकता. संतोष कोळी फॅम टीम आपण बघतोय आणि संतोष कोळी साहेब सध्या खूप खुश आहेत. सॉरी, संतोष कोळी फॅम टीम, ओम साई जांताराजा खारबाव. 1 रन दूर आहे विजयापासून खारबाव टीम. ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल ड्राइव केलाय, फिल्डर आहे, हाफ चान्स होता, हा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर, विनिंग चौकार येतोय आणि अशा प्रकारे विजयी होतोय ओम साई जांताराजा खारबाव टीम. संतोष कोळी फॉर्म टीम विजयी. पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादाना.